यावेळी आपल्या सोबत आहे कांदिवलीचे आमदार अतुल भटकळ भटकळ साहेब. सर आमच्या चॅनलवर तुमच्या सोबत आहे. सर आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ आता हे नेमकं आपल्या जे मतदारसंघात आपली नाळ जुळलेली आहे, बरेचसे विकास कार्य सुरू आहे. आता हे जे शासनाचे आहे, शासन आपल्या दारी ही जी योजना सुरू आहे त्यात कशा प्रकारचे आपण पुढावा पुढाकार आपण घेत आहे त्याबद्दल सांगा. नाही, मुळामध्ये मुंबई शहरामध्ये शासन आपल्या द्वारी या योजनेच्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना असेल, उत्पन्नाचे दाखले असतील, जातीचे दाखले असतील, या सगळ्याची शिबिरं आणि त्याचबरोबर कौशल्य विकास खात्याच्या माध्यमातून रोजगाराच्या प्रकल्प असे 3-4 उपक्रम आम्ही या मतदारसंघात राबवतो. त्यातला रोजगार मेळावा हा साधारणतः 2-3 महिन्यांपूर्वी आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता आणि ऑन द स्पॉट 106 मुलांना नोकऱ्या लागल्या आणि मुलामुलींना आणि जवळजवळ 350 मुलामुलींचा फॉलो ॲक्शनची नोकरीच्या संदर्भातली ही डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचे दाखले असतील, संजय गांधी निराधार योजनेतले दाखले असतील, हे सगळे त्या ठिकाणी तहसीलदारांकडे आम्ही दिलेले आहेत आणि तहसीलदार उत्पन्नाचे दाखले तर तात्काळ मिळतात, पण संजय गांधी निराधार योजनेमध्ये आता त्याच्या अटी शर्ती ज्या आहेत त्या आम्ही सैल केलेल्या आहेत आणि त्यामुळे खरे जे लाभार्थी आहेत, ज्यांना गरज आहे, अशा सर्व महिलांना या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निवृत्ती वेतन दर महिन्याला मिळण्याचा मार्गसुद्धा मोकळा झालेला आहे. आरोग्य, तंत्रज्ञान आणि रोजगार हे जे त्रिसूत्री जे कार्यक्रम आहे त्यात कशा प्रकारची आपली चळवळ सुरू आहे आपल्या मतदारसंघात त्याबद्दल नाही बघा. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पहिलं तर प्रत्येक व्यक्तीचं जनधन खातं असलं पाहिजे. जी जॅम ट्रेनिट्री नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये आणली की जनधन, आधार आणि तो मोबाईलशी लिंक आणि त्याच्यामुळे जनतेच्या योजना, सरकारचे पैसे हे थेट जनतेपर्यंत त्या ठिकाणी पोचण्याचा एक फार मोठं माध्यम निर्माण झालं आणि त्याच्यामुळे ई श्रम कार्डाची नोंदणी ही मोठ्या प्रमाणावर आम्ही केली, ज्याच्यामुळे लोकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती इन्शुरन्स मिळायला लागला आणि त्याच्यामुळे तंत्रज्ञान हा आजचा कळीचा मुद्दा आहे, ज्याच्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस तर आहेच पण ईज ऑफ लिव्हिंग सुद्धा या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झालेले आहे आणि त्याच्यामुळे व्हॉट्सॲपचा वापर असेल, ट्विटरचा वापर असेल, या माध्यमातून जनतेच्या समस्या, तक्रारी या सरकार दरबारी सरकारच्या कर्मचाऱ्यांपर्यंत, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत या थेट पोचवल्या जातात आणि त्याची जी तक्रारची जी सुलभता आहे, तक्रार सोडवण्याचं जे काम आहे, त्याची माहिती सुद्धा या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मिळते. आरोग्याचा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतल्या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना कांदिवली पश्चिमचं शताब्दी रुग्णालय जे आहे हे अधिक अत्याधुनिक करण्याची योजना मान्य केली आणि महानगरपालिकेने त्यांच्या गेल्या वेळेच्या बजेटमध्ये त्याच्याकरताचं प्रावधान केलं, पण केवळ मोठी हॉस्पिटल चांगली करून आपल्याला चालणार नाही तर आरोग्यामध्ये प्रिव्हेंटेशन इज बेटर देन क्युअर अशी म्हण आहे आणि त्याच्यामुळे आजारी पडूच नाही याच्याकरता सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. या दिशेने मी 2 अत्यंत महत्त्वपूर्ण पावलं त्या या ठिकाणी उचलली. एक पाऊल उचललं मी की सर्व अंगणवाड्यांमध्ये वजन काटा हा फडणवीस सरकारच्या काळात दिला गेला होता, पण 3-4 वर्षात ते वजन काटे नादुरुस्त झाले आणि वजन काटात नसेल तर त्या लहान मुलाचं वजन किती आहे, तो कुपोषित आहे का योग्य रीतीने त्याची वाढ होते हे कळायला कुठलाही मार्ग नसतो आणि त्यामुळे माझ्या विधानसभेतल्या 100 अंगणवाड्यांना मी वजन काटे मोफत देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर अनेक अंगणवाड्या ज्याच्याकरता SRA मध्ये कायद्याने जागा निर्माण केलेली पण अनेक SRA मध्ये त्या जागा दिल्या जात नाहीत, माझ्या विधानसभेतल्या सर्व SRA मध्ये त्या अंगणवाड्यांना
जागा देण्याचं काम मी केलं, ज्याच्यामुळे सर्वसामान्य घरातल्या लहान मुलांना अंगणवाडी सेविकांच्या मार्फतची मदत होते. मग त्याच्यामध्ये आहार असेल, दवाई असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या लसी पुरवणं असेल, या सगळ्या कामांमध्ये एक मोठी सुलभता आलेली आहे. त्याचबरोबर माझ्या विधानसभेत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीवर आहे आणि मुंबई शहरामध्ये सुद्धा टीबीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे आणि माझ्या विधानसभेमध्ये सुमारे 400 लोक हे टीबीग्रस्त आहेत. टीबीमध्ये औषधं आवश्यक असतातच, पण औषधाच्या बरोबर चांगला खुराक, चांगला आहार हा सुद्धा टीबीतून बाहेर पडण्याकरता आवश्यक असतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मतदारसंघातल्या 400 लोकांचा एक वर्षाचा हा जो त्यांचा मेडिकल शिधा असतो, त्या शिध्याची जबाबदारी सुद्धा कांदिवली पूर्व विधानसभेने घेतली आणि आम्ही त्यांना वर्षभराचं पॅकेज हे महापालिकेबरोबर करून त्या ठिकाणी त्यांना तो जो आवश्यक कॅलरीज आणि बाकीच्या गोष्टी घेणं असतं त्याची व्यवस्था सुद्धा आम्ही त्या ठिकाणी केली. सर, नुकताच आपण उपमुख्यमंत्री सोबत एक आढावा घेतला होता, प्रकल्पग्रस्तांसाठी आपण पुनर्वासची योजना आखलेली आहे म्हटलं, ते कशा प्रकारची योजना आहे आणि तुम्ही काय करणार मुबद्दा देतो त्याबद्दल? मुळामध्ये मुंबई शहरातले बहुसंख्य प्रोजेक्ट्स प्रकल्प हे मुंबई महानगरपालिका राबवत असते, परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे विशेष महत्त्वाचे अशा पद्धतीने घोषित करण्याची पद्धत असते, ती आम्ही घोषित करण्याची पॉलिसी करून घेतली. सुमारे एक वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेने तशी पॉलिसी बनवली आणि त्या पॉलिसीच्या अंतर्गत माझ्या मतदारसंघातले दोन प्रकल्प, एक पोयसर नदीचं रुंदीकरण आणि दुसरा पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असा मागाठणे ते गोरेगाव हा 120 फुटी रस्ता, हे दोन्ही प्रकल्प मी विशेष पायाभूत सोयीसुविधा प्रकल्प म्हणून घोषित करून घेतले. आता प्रधानमंत्री आवास योजना मुंबई शहरामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी लागू केली, त्याच्यामुळे 2000 नंतरचे पुरावे असलेले जे लोक आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये SRA मध्ये घर मिळालं. पण परवाच्या बैठकीमध्ये मी हा निर्णय करून घेतला की मुंबई महानगरपालिका सुद्धा 2000 चे पुरावे नसलेले पण 2011 पर्यंतचे पुरावे असलेले आणि एफेक्टेड लोकांना ही प्रधानमंत्री आवास योजना लागू करणार, हे मी लागू करून घेतलं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, विशेष पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये रेसिडेन्शियल याला सुद्धा घर देता येत नसेल तर त्याला मॉनेटरी कॉम्पेन्सेशन रोखीने भरपाई देण्याची तरतूद त्या पॉलिसीमध्ये आम्ही करून घेतली, पण ती रोखीची तरतूद अत्यंत कमी होती, पण ती वाढवण्याचा निर्णयसुद्धा परवाच्या बैठकीत झाला. आणि त्यामुळे आता तुमची झोपडी किती छोटी असेल पण तुम्ही जर का या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये येत असाल तर कमीत कमी 25 लाख आणि जास्तीत जास्त 40 लाख रुपये हे झोपडपट्टी धारकांना मिळतील अशा पद्धतीचा निर्णयसुद्धा त्या दिवशीच्या बैठकीत घेतला. आणि त्यामुळे जे पायाभूत सुविधांचे प्रकल्प आहेत हे पूर्णत्वाला जाण्याच्या दिशेने फार त्याला गती मिळेल आणि येणाऱ्या वर्षा 2 वर्षामध्ये हे प्रकल्प पूर्ण होतील. सर, आपल्या मतदारसंघात आपलं काम पूर्ण जोमात सुरू आहे, बरेचसे रखडलेले प्रकल्प आपण मार्गी लावत आहे. आता हे मोदी सरकारचे 9 वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेलं आहे, तर अशा तुम्ही मोदी सरकारची जी कामं आहे आणि तुमचे आपल्या राज्य सरकारचे जे काम आहे जनतेपर्यंत, आपले मतदारसंघाचे कार्य जे जनतेपर्यंत कशा प्रकारे तुम्ही नेणार आणि काय तुम्ही आव्हान करणार येथील नागरिकांना त्याबद्दल सांगा. मोदी 8 9 हा कार्यक्रम आम्ही आमच्या विधानसभेमध्ये पूर्ण जोरामध्ये राबवतो. घरोघर जाऊन संपर्क करणं, लोकांना 9 वर्षांच्या मोदी सरकारच्या उपलब्धतेची माहिती देणं हे आमचं काम चालू आहे. समाजातले जे ओपिनियन मेकर्स असतात, विचारवंत असतात, बुद्धिजीवी वर्ग असतो, त्यांचं संमेलन येत्या रविवारी आम्ही आमचे राष्ट्रीय सरचिटणीस CT रवी यांच्या उपस्थितीत ठेवलं आहे. त्याच वेळेला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक
एका दिशेने एका गतीने काम करावं याच्यावर टिफिन बैठकीचं आयोजन सुद्धा आम्ही रविवारी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर मतदार संघातल्या अशी लोक ज्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा काही ना काही फायदा झालाय, विशेषतः महिला वर्ग, मग तो ई श्रमिक कार्ड असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल किंवा अन्य सरकारच्या योजना असतील, अशा महिलांचा एक मेळावा सुद्धा येत्या रविवारी आम्ही दुपारी ठेवलेला आहे. आणि त्याच वेळेला मी स्वतः सुद्धा समाजातल्या अनेक बुद्धिवादी विचारवंत लोकांच्या घरोघर जाऊन त्यांना भेटून मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या कामाची माहिती देण्याचं काम मी स्वतःही करतोय आणि माझ्याबरोबर मंडळातले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा त्यांनी चालू केलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये 30 जून पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू.